20 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर सर्व प्रकारच्या ब्रँडेड गॉगलवर 15% सूट प्रत्येक फ्रेमच्या खरेदीवर 5-25% सूट एकाच वेळी 2 चष्मे खरेदी केल्यास दुसऱ्या चष्म्यावर 20% सूट ही ऑफर 2 एप्रिल 2022 ते 31 मे 2022 कालावधीत लागू राहील ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख 92 70 37 41 74 आणि 91 50 290 290 राहुरी तालुक्यातील उंबरे येथील उंबरे ते शिलेगाव या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट झालंय सर्व नियम धाब्यावर बसून सरकारी सर्वेला केराची टोपली या ठिकाणी दाखवण्यात आली आहे असा आरोप काही ग्रामस्थांनी केला उंबरे ते शिलेगाव या रस्त्याच्या कामाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मंजुरी मिळाली आहे लाखो रुपये या कामासाठी मंजूर झालेत कामाला सुरुवात झाली मात्र संबंधित कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांची जमीन मात्र नापीक होणार आहे तसेच अनेक शेतकऱ्यांची घरंही पाण्याखाली जाणार आहेत या रस्त्यावर ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी सिमेंट पाईप टाकणं गरजेचं असताना तिथं मात्र सिमेंट पाईप टाकले नाहीत हे काम कुठल्याही प्रकारच्या इंजिनिअरिंग प्लॅन पद्धतीनं सुरू नसून त्यांनी फक्त मर्जीतल्या लोकांची मनमानी करण्याचं काम सुरू ठेवलंय रस्त्याचं काम सुरू होऊन जवळपास 6 महिने पूर्ण झालेत अनेक ठिकाणी साईड गटारीची कामंही अपूर्ण आहेत अनेक शेतकऱ्यांनी विरोध करूनही संबंधित कंत्राटदारानं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडलं होतं मात्र आता पुन्हा ते काम सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा ही शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत संबंधित कंत्राटदारानं कुठलाही भेदभाव न करता रस्त्याच्या संपूर्ण कडेला दोनही बाजूनं साईड गटार उकरून पाणी जाण्यासाठी व्यवस्था करावी तसेच सर्वेप्रमाणे जिथे सिमेंटच्या पाईपची गरज आहे त्या ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होण्यापासून वाचवाव्यात आणि रस्त्याच्या कडेला राहणारे शेतकरी त्यांची घरं पाण्यात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी असं निवेदन नायब तहसीलदार पूनम दंडिले यांना शेतकऱ्यांनी दिलं आहे आमचं शिलेगाव रस्त्याचं जे काम चालू आहे त्या कामाच्या ज्या ट्रान्सफर नळ्या होत्या पाण्यासाठी हो त्या नळ्या संबंधित व्यक्ती टाकून देत नसल्यामुळे कारणाने आमच्या जमिनीमध्ये साधारण 5 ते 6 फुटापर्यंत पाणी साचून जमीन नापीक होऊ शकते याची दखल प्रशासनाने घ्यावा ही माझी नम्र विनंती उंबरे ते शिलेगाव हा मुख्यमंत्री सडक योजनेतून जो रस्ता चालू आहे त्या क्षेत्रामध्ये माझी 1 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये बोर आहे आणि त्या बोरचं जर त्या साईड गटरचं पाणी जर इकडं खाली निघालं नाही तर माझा अक्षरशः बोर बंद होऊन माझी जमीन नापीक होऊ शकते याला पर्याय म्हणून त्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काळजीपूर्वक आमच्या समस्याचा तोडगा करावा ही मी त्यांना विनंती करतो आमच्या इथे शिलेगाव रस्त्याचे काम चालू आहे सदर नळ्या टाकण्याबाबत आहे ना आमची शेती ना पाण्याखाली जात आहे तरी साहेबांची दय येऊन नळ्या टाकाव्यात आमची जमीन नापीक होणार आहे तरी आम्हाला तिथे न्याय मिळावा नाही तर मा मी उपोषणाची तरी काहीतरी अंमलबजावणी करणार आहे या निवेदनावर लक्ष्मण पटारे आदिनाथ पटारे योगिता ढोकणे बाळासाहेब पटारे अलका ढोकणे मंदाबाई पटारे गयाबाई पटारे राऊसाहेब दुशिंग गोरक्षनाथ पटारे भास्कर ढोकणे सुदाम ढोकणे रघुनाथ ढोकणे सोपान दुशिंग चांगदेव पटारे यांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी